स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव 2024 थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची 180 गुंटूर मिरची 280 लवंगी मिरची 240 बॅडगी मिरची 320 कश्मीरी मिरची 580 रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा 390 धणा 160 खोबरे राजापुरी 160 तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सांगली लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ठाकरेने भाष्य टाळले सांगली लोकसभेच्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा व प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे गेले 15 दिवस यावरून वाद सुरू असून कोणत्याही स्थितीत मातोश्रीने दिलेला शब्द मागे घेतला जाणार नाही असे सांगत ठाकरे सेनेने प्रचारात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असली तरी मनात अजूनही धास्ती भरलेली आहे काँग्रेसने मेरिटवर म्हणजेच गुणवत्तेच्या गाव पातळीवरच्या ताकदीवर उमेदवारी निश्चित करण्याचा आग्रह धरला आहे धनुष्यातून सुटलेला बाण आणि मातोश्रीवरून दिलेला शब्द मागे घेण्याची परंपरा नसल्याचे सांगत सेनेनेही सांगलीचा हट्ट कायम ठेवला आहे यामुळे सांगलीची जागा सेनेकडून सोडवून पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणण्याची लढाई अगोदर नेत्यांना जिंकावी लागणार आहे तरच भविष्यातील निवडणुका सुलभ आणि सुकर ठरणार आहेत सांगलीच्या जागेचा तिढा दिल्लीतील बैठकीत सुटेल असे वाटले होते मात्र मुळात महाविकास आघाडीचे जागावाटप झाले असून आता पुन्हा सांगलीच्या जागेवर चर्चा करण्याची गरज नाही असे सांगत सेनेने उमेदवारी मागे घेतली जाणार नाही असे स्पष्ट संकेत दिले आहेत सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेसला पंतप्रधान पद गमवायचे आहे का असा सवाल करत सेनेने खासदार संजय राऊत यांनी पहलवान चंद्रहार पाटील हेच आघाडीचे उमेदवार असतील असे ठासून सांगितले आहे महाविकास आघाडीला एक एक जागा महत्वाची आहे यात शंका नाही जसा जागा वाटपाचा महाविकास आघाडीमध्ये वाद आहे तसाच वाद महायुतीच्या जागा वाटपातही आहे हा वाद उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राहणार यात शंका नाही मात्र सांगलीची स्थिती वेगळी आहे काँग्रेस या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित करून मशागत करत आहे पेरणीच्या वेळीस ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून पहलवान पाटील यांनी उमेदवारी मिळवली आता या उमेदवारीला जनतेची साथ मिळते की नाही हे मतदानावेळी करणार असले तरी मोर्चे बांधणीसाठी गाव पातळीवर कार्यकर्त्यांची फळी भक्कम नाही सगळा डोलारा आघाडीच्या ताकदीवरच उभा केला जाणार आहे मात्र आघाडीत महत्वाचा खांब असलेल्या काँग्रेसनेच सौतासुभा मांडला तर मतविभाजनाचा फायदा घ्यायला भाजपा टपवणच आहे मग एवढी यातायात करण्याचे प्रयोजनच धुळीस मिळण्याचा धोका आहे जर काँग्रेसला जागा मिळणारच नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय काँग्रेसकडून मांडला जात असला तरी तो वाटतो इतका सोपा मार्ग निश्चितच नाही कारण या लढतीत महाविकासमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सहकार्याचा हात मिळेलच असे नाही दुसऱ्या बाजूला ठाकरे शिवसेनेला केवळ राष्ट्रवादीच्या भरोशावर राहून चालणार नाही यामुळे कोणत्याही स्थितीत पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवणे आणि मैदानात उतरणे ही बाब आता काँग्रेस नेत्यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे यात तोडगा निघावा यासाठी माजी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील यांच्यासह ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिल्ली दरबारापर्यंत धडक दिली पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे खासदार के सी वेणुगोपाल मुकुल वासनिक रमेश चन्नीथला यांच्याकडे सांगलीच्या जागेचा आग्रह धरला मात्र केवळ चर्चेच्या फेऱ्या पूर्ण होत आहेत मार्ग काही निघत नाही आता माघार घ्यावी तर प्रतिष्ठा इज्जत सगळेच पणाला लावले असल्याने काँग्रेसला मैदानात उतरलेच पाहिजे अशी स्थिती आहे याचा परिणाम म्हणून मला नको तुला नको दे पाहुण्याला अशी गत होण्याची चिन्हे आहेत मला असं आहे की या विषयावर मी आता काही बोलणार नाही कारण काय की ते आम्ही स्थानिक पातळीवरती बोललेलो आहोत आणि मला वाटतं तुमचे स्थानिक पातळीवरती सुद्धा प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे आलेल्या असतील तर आता मला त्या ह्याच्यामध्ये जायचं नाही कारण तो विषय झालाय संपलाय आता सर देवेंद्र फडणवीसांनी सूचना केली आहे की मी राहुल गांधीसाठी संपूर्ण थिएटर बुक करतो त्यांनी वीर सावरकर पाहावा मी देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण जाण्यायेण्याचा खर्च करतो हॉटेलचा खर्च करतो त्यांनी मणिपूरमध्ये जाऊन या